Hello student, in last video we see how can we draw an angle and then how can we measure the angle. Today we are going to learn types of angles, parallel lines and perpendicular lines. You know what is the meaning of types of angles. There is a right angle, acute angle and obtuse angle. What is the meaning of right angle? Right angle, in Marathi we say काटकोन. इन मराठी वी से काटकोन. हाउ कैन वी ड्रॉ अ राइट एंगल? द मेजरमेंट ऑफ एन राइट एंगल इज ए करेक्ट 90 डिग्री. यू नो व्हाट इज द मीनिंग ऑफ राइट एंगल एंड हाउ कैन वी ड्रॉ अ राइट एंगल? सपोज हियर वी ड्रॉ वन लाइन एंड देन दिस इज एन एंगल ऑफ ए correct 90 degree. So here is a b c. you know apan he baghitlela ahe, tumhi shiklela ahat, tari mi tumhala revision madhe sangte ki ya angle cha measurement asto 90 degree and this is a right angle. This is a right angle. Then we draw acute angle. Then we draw acute angle. The measurement of an acute angle is 0 to 90 degree. 0 degree to 90 degree. Then, म्हणजे शून्य पासून 90 पर्यंत 89 अंशापर्यंत ज्याचा कोन असतो किंवा ज्याचं मेजरमेंट आहे त्या सगळ्या एंगल्स ना आपण काय म्हणणार आहोत? एक्यूट एंगल. इन मराठी वी से लघुकोन. इन मराठी वी से लघुकोन. याला आपण काय म्हणणार आहोत? लघुकोन म्हणणार आहोत. आणि याचं मेजरमेंट बघा 90 डिग्रीच्या पेक्षा छोटं असतं हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्या आधारे जरी आपण इथे कोन मापकाचा उपयोग नाही केला, प्रोट्रेक्टरचा जरी उपयोग नाही केला, तरी आपल्या लक्षात येतं की हा अँगल हा काय आहे? अक्यूट अँगल आहे. 90 डिग्री पेक्षा कमी अँगल आहे. हा अँगल काय आहे? 90 डिग्री पेक्षा कमी आहे. त्याच्यानंतरचा जर आपण अँगल बघितला तर तो आहे ऑब्ट्यूज अँगल. देन देअर इज अ ऑब्ट्यूज अँगल. इन मराठी वी से विशाल कोन. इन मराठी वी से विशाल कोन. मेजरमेंट ऑफ दिस ऑब्ट्यूज अँगल इज 90 डिग्री टू 180 डिग्री. म्हणजे 90 अंशापासून 180 अंशापर्यंत, म्हणजे 91 पासून आपण सुरुवात करणार. सो 90 डिग्री टू 180 डिग्री हियर इज एन ऑब्ट्यूज अँगल. सो हाऊ कॅन वी ड्रॉ ऑब्ट्यूज अँगल? बिगर दॅन 90 डिग्री. बिगर दॅन 90 डिग्री देअर इज अ एन ऑब्ट्यूज अँगल. दिस वन इज ए A, B, C. This one is an obtuse angle. आता याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे, लक्षात घ्या, अँगलच्या सुरुवातीलाच किंवा इन फोर्थ स्टँडर्ड वी स्टडीड अबाउट दिस अँगल्स. बट हियर आय टोल्ड यू अँगल दॅट इज राईट अँगल, अक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. राईट अँगल, मेजरमेंट ऑफ राईट अँगल इज 90 डिग्री. अक्यूट अँगल इज 0 to 90 डिग्री एंड देन ऑब्ट्यूज अँगल इज एन 90 डिग्री टू 180 डिग्री. आता हे आपल्याला नजरेने सुद्धा कळू शकतं. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा करेक्ट 90 डिग्रीचा अँगल आहे. अक्यूट अँगल म्हटलं की या 90 डिग्रीच्या आतमध्ये कुठेतरी अक्यूट अँगल असा पद्धतीने येतो बघा. म्हणजे हा एक अँगल असू शकतो, हा एक असू शकतो, म्हणजे 0 to 90 डिग्री. यातले येणारे हे सगळे जे अँगल आहेत हे अँगल काय आहेत? 0 to 90 डिग्रीचे आहेत. आणि हा अँगल जो आहे तो करेक्ट 90 डिग्रीचा आहे. म्हणून अक्यूट अँगल जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा अँगल दिलेला असतो आणि तो ओळखा म्हटल्यावर तुम्ही लक्षात घ्यायचं की इथं असा 90 डिग्री तयार होतो, इथं असा 90 डिग्री तयार होतो आणि याच्या आतले जे सगळे कोण आहेत ते अक्यूट अँगल असतात, नेहमी लक्षात ठेवायचं. आणि ऑब्ट्यूज अँगल, आता इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो बघा, इथे 90 डिग्रीचा अँगल तयार.
आणि याच्या बाहेरचे जे सगळे एंगल आहेत ते काय असतात ऑब्ट्यूज एंगल असतात. त्यामुळे आपण नीट लक्षात घ्यायचं व्हॉट इज द मीनिंग ऑफ राईट अँगल 90 डिग्री, देन 0 to 90 डिग्री अँड देन 90 डिग्री टू म्हणजे ग्रेटर दॅन राईट अँगल, स्मॉल दॅन राईट अँगल. राईट अँगल हा एक परफेक्ट लक्षात ठेवायचा आहे की द मेजरमेंट ऑफ अँड राईट अँगल इज ए करेक्ट 90 डिग्री. सो विच अँगल्स इज स्मॉलर दॅन राईट अँगल दॅट्स आर कॉल्ड ए अक्यूट अँगल अँड देन विच वन इज अ बिगर दॅन राईट अँगल दॅट्स कॉल्ड अन ऑब्ट्यूज अँगल. या पद्धतीनं तुम्ही प्रॉब्लेम सेट 26 सोडवलेला असेल किंवा सोडवायचा असेल तर ते अँगल्स काढायचे आहेत. हाऊ कॅन वी ड्रॉ अन अँगल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पॅरलल लाईन्स अँड परपेंडिक्युलर लाईन्स. पॅरलल लाईन्स अँड परपेंडिक्युलर लाईन्स, व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॅरलल लाईन्स अँड देन द मीनिंग ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. इन मराठी वी से पॅरलल लाईन्स दॅट इज समांतर रेषा, समांतर रेषा. अँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स, लंब रेषा, लंब रेषा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ परपेंडिक्युलर लाईन, लंब रेषा. अँड पॅरलल लाईन्स दॅट इज अ समांतर रेषा. आता समांतर रेषा तुम्ही कुठे कुठे बघितलेत, जर तुम्ही खिडकीचे आडवे गज बघितले तर ते या पद्धतीने असतात. बघा या पद्धतीने काय असतात, खिडकीचे आडवे गज असतात. किंवा तुम्ही जर ही वहीची रेषा बघितली, या वहीच्या रेषा जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल बघा की ही रेषा अशी इथेपर्यंत अनंतापर्यंत वाढत जाते आणि ही पण रेषा आपण कितीही वाढवू शकतो. या दोन रेषा एकमेकाला कधीही छेदत नाहीत. पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट, म्हणजे याचा अर्थ काय आहे की मी ही जर रेषा वाढवली अशीच आपण ही रेषा अमर्याद वाढवली अशीच, तर या एकमेकाला पुढे जाऊन कधीही छेदणार नाही. या रेषांना आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स. या रेषांना आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स. तुम्ही जर शिडी बघितली असेल वरती चढायची तर तुमच्या लक्षात येईल बघा की आपण वरती जेव्हा एखाद्या ठिकाणी एखाद्या उंचावरून वस्तू काढण्यासाठी शिडीचा वापर करतात तर ते शिडीचे गज सुद्धा कसे असतात बघा, अशा पद्धतीची ती लॅडर किंवा आपण त्याला शिडी म्हणतो, तर त्याच्या ज्या पायऱ्या असतात तर त्या पायऱ्या या पद्धतीने असतात. तर दीज आर पॅरलल लाईन्स, दीज आर पॅरलल लाईन्स. म्हणजे आपल्याला पॅरलल लाईन्स कुठे कुठे बघायला मिळतात, तर खिडकीचे आडवे गज बघितले आपण, वहीची रेषा बघितली किंवा शिडीच्या पायऱ्या बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला या पॅरलल लाईन्स बघायला मिळतात. म्हणजे तुमच्या संकल्पना लक्षात येईल की व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, दॅट इज दे गो नॉट कट इच अदर, सो नो मॅटर हाऊ फार दे आर एक्सटेंडेड ऑन अदर साईड. म्हणजे ती कितीही लांब आपण वाढवली तरी सुद्धा, ही अमर्याद जरी वाढवली तर या रेषा कधीही एकमेकाला छेदणार नाहीत आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो, समांतर रेषा, पॅरलल लाईन्स. देन इंटरसेक्टिंग लाईन्स आर परपेंडिक्युलर लाईन्स. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स, हियर तुम्ही जर का बघितलं या पद्धतीचं ज्या आकृत्या दिसतात आपल्याला, या ही ए बी ही लाईन सी डी ला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ए बी ही लाईन सी डी ला परपेंडिक्युलर आहे, लक्षात घ्या. सो आता जर तुम्ही खोखोचं ग्राउंड बघितलं तर तिथं एक खांब असतो बघा आणि खाली काय असते, जमीन असते. तर ती जमीन आणि खांब यांच्यामध्ये जर काय होतं तर परपेंडिक्युलर लाईन म्हणजे
परपेंडिक्युलर लाइन चे उदाहरण आहे। किंवा आपण जर आपल्या वही मध्ये बघितलं तर हा जो समासाची रेषा आहे ही लाल ही समासाची रेषा आणि ही जी रेषा आहे या दोघांच्या मध्ये इथं 90 डिग्रीचा अँगल होतो। बघा थोडक्यात इथं 90 डिग्रीचा अँगल होतो आणि याला आपण काय म्हटलेला आहे परपेंडिक्युलर लाइन्स, याला आपण काय म्हटलेला आहे परपेंडिक्युलर लाइन्स म्हटलेलं आहे। सो परपेंडिक्युलर लाइन्स आर इंटरसेक्ट ईच अदर, परपेंडिक्युलर लाइन्स आर इंटरसेक्ट ईच अदर म्हणजे ही जर अशी रेषा मी वाढवली आणि ही अशी वाढवली तर हे दोघं एकमेकाला 90 डिग्रीच्या अँगल मध्ये छेदतात, त्याला आपण काय म्हटलेलं आहे परपेंडिक्युलर लाइन्स म्हटलेलं आहे। सो इन प्रॉब्लेम सेट 27 दे गिव अस सम एग्जांपल्स हियर, गिव टू एग्जांपल ऑफ पैरेलल लाइन्स यू कैन सी इन युअर एनवायरमेंट। तुम्ही तुमच्या आजूबाजूला, आता मी तुम्हाला सांगितलं खिडकीचे गज असतील किंवा शिडीच्या पायऱ्या असतील किंवा वहीच्या लाइन्स असतील या सगळ्या काय आहेत पैरेलल लाइन्सचं उदाहरण आहे। तसंच त्यांनी काय विचारलं सेकंड क्वेश्चन, गिव टू एग्जांपल्स ऑफ परपेंडिक्युलर लाइन्स यू कैन सी इन युअर एनवायरमेंट। तुम्ही तुमच्या आजूबाजूला परपेंडिक्युलर लाइन्सचं उदाहरण काय करायचं आहे द्यायचं आहे। मी तुम्हाला सांगितलं की खोखोच्या ग्राउंडचा तो पोल आणि जमीन हे परपेंडिक्युलर 90 डिग्रीचा अँगल हे परपेंडिक्युलर लाइनचं उदाहरण आहे। किंवा वहीची आडवी एक रेष आणि उभी एक रेष जो समास आहे तर त्या समासाची रेष आणि आडवी जी रेष आहे यांच्यामध्ये हे परपेंडिक्युलर लाईन्सचं उदाहरण आहे। देन दे गिव अस द थर्ड क्वेश्चन दॅट इज लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो, डिसाइड वेदर द लाइन्स गिवन इन ईच पिक्चर आर पॅरलल ऑर परपेंडिक्युलर टू ईच अदर अँड राईट द आन्सर इन द बॉक्स। त्याच्या खालीच त्यांनी बॉक्स दिलेले आहेत आणि तुम्ही आकृती बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्या लाइन्स परपेंडिक्युलर आहेत का पॅरलल आहेत। फर्स्ट वन दे गिव अस दॅट इज अ पॅरलल लाइन्स, देन द सेकंड वन इज अ परपेंडिक्युलर लाइन्स, थर्ड वन इज ऑल्सो पॅरलल लाइन्स, फोर्थ वन इज ऑल्सो पॅरलल लाइन्स अँड फिफ्थ वन इज अ परपेंडिक्युलर लाइन। फिफ्थ वन इज अ परपेंडिक्युलर लाइन्स म्हणजे या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येतं बघा की पॅरलल लाइन्स म्हणजे काय। साधी सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, पॅरलल लाइन्स म्हणजे ज्या रेषा एकमेकाला कधीही छेदणार नाहीत। मी तुम्हाला सांगितलं की ही रेषा मी अशी वाढवली इकडेपर्यंत फळ्याच्या या इथपर्यंत किंवा या इथपर्यंत वाढवली तर ती रेषा एकमेकाला कधीही छेदणार नाही, त्या रेषेला आपण काय म्हणायचं आहे पॅरलल लाइन्स म्हणायचं आहे। आणि लंब रेषा किंवा छेदणाऱ्या रेषा इंटरसेक्टिंग किंवा परपेंडिक्युलर लाइन्स दॅट इज परपेंडिक्युलर लाइन्स म्हणजे लंब रेषा की ज्या एकमेकाशी 90 डिग्रीचा अँगल करतात। सो इन दिस वे वी सॉल्व प्रॉब्लेम सेट नंबर 27 अँड दिस चॅप्टर इज ऑल्सो कम्प्लीटेड हियर दॅट इज अँगल्स। देन इन नेक्स्ट व्हिडिओ वी सी द चॅप्टर नंबर लास्ट चॅप्टर नंबर दॅट इज द सर्कल्स।